मानवी भावना चित्रकलेतून रेखाटा असे प्रतिपादन सुनील धोपेकर यांनी केलं आहे. अक्षरे बोलकी झाली पाहिजेत, कारण संवादाशिवाय अक्षरांची नवीन ओळख निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी मानवी मनातील भावनांना शब्दरूपात कल्पकतेने साकारण्याचं कौशल्य आत्मसात करणाऱ्यांना भवितव्य आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध अक्षररचनाकार सुनील धोपावकर यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ललित कला विभागाने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी ते बोलत होते. ललित रंग हे प्रदर्शन 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले हे होते, तर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अशोक देशमाने, आजीवन शिक्षणाचे संचालक डॉक्टर संजय मुन, ललित कला विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष आंबेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना धोपावकर यांनी अक्षरांचे अनेक फॉन्ट त्यातील बारकाव्याचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केलं. या वार्षिक चित्र प्रदर्शनामध्ये एकूणच 120 पोस्टर कलाकृती तसेच 300 पेक्षा जास्त कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष आंबेकर यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये आलेल्या पाहुण्यांचं सूत्रसंचालन डॉक्टर बाळासाहेब गायकवाड तर आभार निखिल राजवर्धन यांनी मानले. डॉक्टर गजानन पेहरकर, संजय राऊत थोरात यांच्यासह विभागाचे विद्यार्थी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहेत.